बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. बारसू रिफायनरीवरून राजकारण तापलं असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटात रिफायनरीवरून दुमत असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींनी बारसू रिफायनरीला पाठिंबा दिलाय. रिफायनरीमुळे रोजगार निर्माण होईल, प्रकल्पाची बाजू ग्रामस्थांना समजून द्यावी, त्यांचा विरोध चर्चेतून दूर केला पाहिजे असं राजन साळवी यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांनी प्रकल्पाला विरोध दर्शवलाय. विनायक राऊत ग्रामस्थांची भेट घेणार आहेत, तर खासदार संजय राऊत यांनी देखील प्रकल्पाला विरोध दर्शवलेला आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नेमकी भूमिका काय असा प्रश्न निर्माण होतोय, कारण पक्षातल्याच नेत्यांनी विविध भूमिका आपल्या व्यक्त केलेल्या आहेत. आमदार राजन साळवी यांनी बारसू रिफायनरीला पाठिंबा दर्शवलेला आहे, विरोध चर्चेतून दूर केला पाहिजे असं राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत हे प्रकल्पाला विरोध दर्शवत आहेत, संजय राऊत यांनी देखील विरोध दर्शवलेला आहे. नाणार नाही तर बारसू इथे रिफायनरी व्हावी असं पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागील वर्षी पंतप्रधान मोदींना लिहिलं होतं. आणि आता बारसूला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका यामुळे सर्वांसमोर आली आहे. मात्र या पत्र व्यवहारावर खासदार संजय राऊतांनी अजब तर्क दिलाय. पत्र लिहिलं असलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं बारसूच्या जागेवर प्रकल्पासाठी समर्थन नव्हतं असं संजय राऊत म्हटलं. राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार बोलतायत, थेट जाऊया. त्यांची एक चर्चा होती की पोलीस दलाचा वापर करून तिथं काही बळाचा वापर केला, तर त्यासंबंधी त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिथे सगळं हे जे काही ऍक्शन होती ते आम्ही विड्रॉ केली, ती आम्ही आता करत नाही. नंबर दोन, आता आम्ही काहीच तिथं ऍक्विजिशनचं करत नाही, फक्त तिथं होल फाडून त्या जमिनीची चौकशी करतो. आणि ते काम करायला लोकांच्या कधी विरोध होता, तर आता तो विरोध त्या ठिकाणी नाही आहे, लोकांना समजून सांगितलं त्याच्यानंतर. पण तरीही आम्ही त्यांना असं सांगितलं की ठीक आहे, आत्ता तात्पुरतं थांबलं, तुझं तुमचं काही जरूर नाही. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला हा प्रोजेक्ट हा करण्याच्या संबंधीची भूमिका आहे. तर मी त्यांना एकच सांगितलं, तुम्ही असं घाईघाईन काही करू नका, तुम्ही जे त्या ठिकाणी विरोधक आहेत ते आणि शासकीय अधिकारी यांची बैठक घ्या आज उद्या कचेरी, आणि त्याच्यातून काय निष्पन्न होतं आहे ते बघूया. तर त्याच्यासाठी सावंतांनी असं सांगितलं की उद्याच्या उद्या आंदोलकांचे प्रतिनिधी आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी तिथं ऑन द स्पॉट बसतील, विचारविनिमय करतील, आणि त्याचा निष्कर्ष काय तो या ठिकाणी सरकारला दिला जाईल. तो निष्कर्ष काढल्याच्या नंतर जर त्याचा आणखीन काही प्रश्न असले तर माझी सूचना अशी होती, आणखीन काही प्रश्न असले आपण अकरा टेबल बसू आणि याचा कसा मार्ग निघेल किंवा आणखीन काही पर्याय आहे का या गोष्टीची चर्चा करून त्याला त्यांनी मान्यता दिली. आम्ही इतकं बोललेलं नाही, गुन्हे वगैरे कारण एकदा उद्याचे वसतात ते असायची. जनरली गुन्हे मागास घेणं वगैरे ही शेवटची स्टेज असते. एकदा तुमचं सेटलमेंट झाल्यावर मग सांगता येतं की तुम्ही आता हे काढून टाका विषय सांगता, ती स्टेज आली नाही. प्रकल्पाबद्दल तुमची काय भूमिका आहे, कारण की जी चर्चा होती तुम्ही उद्धव ठाकरेंची पण असं एक पत्र आलं होतं पंतप्रधान बरोबर प्रकल्प बारसूमध्ये व्हावा, आणि आता असं सांगितलं की सर्व पक्षांचा त्यांना पाठिंबा आहे पण तिथल्या स्थानिकांना कुठतरी डिसाईड केलं जात नाही. असायचं मला इतकं काही माहिती नाही, कारण मी काही स्थानिकांशी बोलले नाही किंवा फक्तचं वेळी जेवी जी तुम्ही काय चालतो. मी फक्त एवढं एकच आहे की एखादा प्रोजेक्ट राज्यात तुम्ही करत असेल, महत्वाचा असेल, तर तो करत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घ्या. त्यांचा विरोध असेल तर तो विरोध काय आहे ते समजून त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करा. त्याबाबत जे आंदोलन करते त्यांना आधीच ताब्यात घेण्यात आलं, रात्री मध्यरात्री जाऊन कुठेतरी नोटीसा बजावण्यात आल्या, त्यावर कुठेतरी आंदोलकांचा हा
असं आहे की कालचा जो काही प्रकार होता त्याच्याबद्दल आंदोलकांची तीव्र नाराजी होती असं आमच्या कारणात तुमच्या वरच चालू मी काही तिथे गेलेलो नाही. आणि हे सगळं ज्याच्या नंतरच मला असं वाटतं की कोकणामध्ये काही नवीन काही होत असेल आणि त्याच्याबद्दल स्थानिक लोकांच्या तीव्र भावना असतील तर कुठल्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे. मी जाणार नाही पण माझ्या पक्षाचे काही सहकारी तिथे जात आहेत काही गेले. सगळ्यात महत्वाची बाब इकडे आहे सगळ्या गोष्टी घडत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री 2 दिवसाच्या सुट्टीवर होते. उपमुख्यमंत्री देखील राज्यामध्ये नव्हते आणि त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्याशी बोलावं लागेल आणि काही त्यांच्याशी दोघांशी चर्चा केली नाही पण त्याचा मार्ग काढण्याच्यासाठी किंवा लोकांशी जे काही शंका आहे त्याचं समाधान करण्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. उद्याच्या बैठकीत काय होतं ते बघूया आणि उद्याच्या बैठकीत जर काही मार्ग निघाला तर आनंद आहे, नाही निघाला तर कसा करता येईल याची चर्चा बसून करता येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सातत्यानं महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आता पुन्हा एकदा चौथ्यांदा नागपूरमध्ये येत आहेत. काही वेगळं समीकरण आहेत की होताना दिसतात का? काही महाराष्ट्राविषयी त्यांची जशी त्याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे ना. त्यांच्या दौऱ्याचं आम्ही काय सांगू शकतो? केंद्र सरकारमध्ये अनेक लोक जिथे येत असतात ते येणार त्यांना काही मला बंधन घालता येणार. तेच सांगितलं की उद्या सरकार त्यांची बैठक आहे अधिकारी आणि आंदोलक त्या बैठकीच्या अजून काही निष्पन्न झालं नाही तर आपण यासाठी एकत्र बसून चर्चा करून मार्ग करायचा प्रयत्न करावा अशी सूचना मी राज्याच्या उद्योगमंत्र्यांना केली. सॉइल टेस्टिंग जे चालू होतं आपण काल म्हटलं ना की जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत सर्वेक्षण किंवा सॉइल टेस्टिंग थांबवा आता सरकारने ते थांबवलंय. आता तिथं मला जे आता उद्योगमंत्र्यांनी सांगितलं की आता स्वासून काही अडचण नाही आम्ही काही तुम्हाची जमीन घेतलेली नाही फक्त सॉइल टेस्टिंग करायचं असतं ते सॉइल टेस्टिंग करायचं काम त्या ठिकाणी होतं ते आता थांबले आता आज सुरू झालं तर मला वाटते. संजय राऊतांनी जे खासदार आहेत शिक्षक त्यांनी म्हटलंय की दिल्लीमध्ये मुख्यमंत्री बदलायच्या तुम्ही ज्येष्ठ नेते आहात मला काही माहिती मला काही माहिती नाही मुख्यमंत्री वर्षाचा निकाल म्हणजे आम्हाला सांगायचं काही तुम्हाला कारण नाही आणि असं काय आहे माझ्या कारणावर नाही. मी जरूर राऊतांचे स्टेटमेंट जरी असलं कदाचित पत्रकार राहायचे त्यामुळे तुम्हा लोकांना थोडी अधिक माहिती असते त्यामुळे ती माहिती त्यांच्याकडे असते. आपली काय प्रतिक्रिया साहेब अजितदादांचे अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून पॅनल आणले आपली काय त्यांनी स्पष्ट केली की हा वेगळेपणा करून नका. उद्धव ठाकरेंनी काही प्रस्ताव दिला आहे का की मुख्यमंत्री राष्ट्रवादी उद्धव ठाकरे काही प्रस्ताव आला आहे का की पुढचा मंत्री मुख्यमंत्री राष्ट्रवादी. माझी चर्चा ही बातमी अशीच तयार केली दिसते.
या शिक्षण सर हिंदी में बताइए कि जो बारसू में रिफाइनरी आ रही है उसको लेकर आपका क्या मत है, आप उसके पक्ष में है या नहीं है? और सीधा बोलने जाते कोकन या कोई भी जनरल फंड का प्रोजेक्ट आता है और कोकन से राज का फायदा होता है तो जनरली हम लोग कभी आक्रोश नहीं करते, मगर वहाँ के लोगों के बारे में कुछ नाराजगी है तो वो समझने की आवश्यकता है। इसमें उनके लेजिटिमेट डिमांड जो है वो पूरी करनी होगी और इसके लिए डायलॉग की आवश्यकता है। हमारा सुझाव ये है कि आप लोगों के साथ डायलॉग करो, उनकी कोई समस्या हो तो जानने की कोशिश करो, नहीं हो तो इससे रास्ता निकलने के लिए कोशिश करो और ये इश्यू खत्म करो। क्या आपकी बात उद्योगपति ने मानी, सुझाव दिया? हमने सुझाव दिया नहीं, हमने बात ही नहीं की, बात हमने आज इंडस्ट्री मिनिस्टर हमारे साथ आए थे उनसे की। उन्होंने माना कि मीटिंग लेंगे, आगे लोगों से बात करेंगे? नहीं, उन्होंने कहा कल करेंगे। इस रिफाइनरी पर आपका विरोध है या समर्थन? क्या कहा जो रिफाइनरी जा रही है प्रश्न अभी इतना स्थानिक लोकन से करना मतलब क्यों महत्वाचे? आमची काही जमीन जात नाही तर आमचा विरोध असायचं किंवा फाटीवर किंवा मला नोकरी मिळणार नाही, कारण लोकांचं म्हणणं काय ते जाणून येतं मार्ग काढावं। महाविकास आघाडीचे प्रमुख घटक काँग्रेस और शिवसेनाने इसका विरोध किया आहे, तो कह रहे की नाही होणे जबकि उद्धव ठाकरेने उसको वहां पर प्रस्तावित किया था। उद्धव ठाकरेने क्या किया सब मुझे मालूम नहीं, मगर मैंने बार बार कहा कि लोगों की वहाँ कोई नाराजगी हो तो वो समझने की कोशिश करनी चाहिए, इसमें कुछ गलत नहीं हो तो दूर करने की कोशिश करनी हो, उनकी डिमांड लेजिटिमेट हो तो दूसरा कोई अच्छे दूसरी जगह है क्या वो देखने की आवश्यकता है। एक दो तीन ऐसे दोनों तीन अच्छे नीचे है। मुझे सकाळी चालू आहे माझे कार्यक्रम रद्द करून पंजाबला त्याचा अंत्यविधी तो करून परत येणार। चलिए हिंदी में सर एक सवाल है, पिछले कुछ दिनों से संजय राउत ने बयान जो दिया था कि राज्य में सीएम बदलने वाले हैं उसको लेकर सरगर्मियां तेज है, आपका क्या मत है, क्या ऐसे चर्चा चल रही है क्या और भावी मुख्यमंत्री के पोस्ट बात है? हमसे किसी ने चर्चा की है? संजय राउत ने कहा कि मीडिया के एडिटर भी है, मीडिया के प्रतिनिधि तो हमसे ज्यादा इन्फॉर्मेशन होती है, शायद उनका कोई अलग सोर्स होगा, मगर ऐसी इन्फॉर्मेशन हमारे पास नहीं है और जिससे इन्फॉर्मेशन नहीं है तो फजूल बातें करने में कोई मजा नहीं। अजीत पवार के बहुत सारे पोस्टर लगे महाराष्ट्र में, मैंने कहा दो मिनट पहले कि उन्होंने इसके लिए नाराजगी जताई है कि गलत है, ऐसे मत करो ऐसे कहा है। सर बाकीच्या राज्यातले मुख्यमंत्री येतात आपल्या राज्यात सभा घेतात आणि ते म्हणतात अब की बार किसान सरकार, तर ह्याबद्दल आपलं काय मत आहे आणि काय सांगा? सर मी काय सांगणार, त्यांनी त्यांचं मत दिलं त्याचा विचार प्रश्न त्यांना विचारा, उद्या कुणी काय भाषण केलं ते सगळ्यांचा काही खुलासा करून असायचा, एक राजकीय पक्ष चालू होतात त्या राजकीय पक्षाचा हा कार्यक्रम दिसतोय त्यांना त्यांची भूमिका मांडायचा अधिकार आहे। सर पण त्यांनी सांगितलं आहे की पुढचा मुख्यमंत्री हा शेतकरी असावा, तर या बाबतीत एक आमदार ते एक आमदारही ज्यांच्याकडे नाही आज त्यांनी याचा चर्चा करायची। सर एक सवाल आहे की आजकाल महाराष्ट्र राजनीती में बहुत चर्चा कर रहे हैं की सुप्रीम कोर्ट का जो फैसला आएगा वो ऐसा हो सकता है कि जो 16 विधायक हैं मुख्यमंत्री के साथ उनकी संसद जा सकती है, ऐसा हो सकता है? संजय राउत कह रहे हैं कि डेथ वारंट निकल चुका है। आपने कहा क्या आधार क्या है? सुप्रीम कोर्ट की जजमेंट की कॉपी आपके पास है? संजय राउत के पास है। संजय राउत ने कहा अभी आप करते हैं मानू, आपका क्या मत है कि जब इसीलिए रिपोर्ट का नाम आ रहा है कि सीधी बात है सुप्रीम कोर्ट का डिसीजन क्या आएगा, आने के बाद बात करने में फायदा है, समझदार जी सुप्रीम कोर्ट का डिसीजन ही आया नहीं, इस पर रिएक्ट करने में इतना फाटल फोन मेरे पास नहीं।
और साहब एक सवाल है कि बार बार अजीत पवार का नाम क्यों ऐसा आता है, आपने कभी अजीत पवार से इस मसले पर बात की, क्यों नाराज है, पार्टी छोड़ रहे हैं, बताओ। उन्होंने पार्टी छोड़ने का ये भी आज ही होता है, कल होता है, आप लोगों को कुछ काम नहीं से उन्होंने कहा। एक सदस्य कमिटीचा उपयोग होणार नाही, एक सदस्य हा शासकीय अधिकारी आहे, इथे निर्णय ज्यांनी घेतले त्याच्यात राज्याच्या प्रमुखापासून अन्य सरकारी चर्चेत आहेत, राज्याच्या प्रमुखांचा सहभाग आहे, अशी जर सरकार असेल त्याची चौकशी एक अधिकारी करू शकत नाही, आणि म्हणून त्याची चौकशी करायला तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरीचं प्रोसिजर लक्ष घेऊन पावलं टाकावी अशी मागणी आम्ही यापूर्वी केली। सर अमरावती में एक बयान दिया था आपने, जेव्हा रिफायनरीचा प्रोजेक्ट जो आहे पुढे जातो तेव्हा तेव्हा स्थानिक विरोध करतात, कुठेतरी सरकार हा प्रोजेक्ट लादण्याचा किंवा रेंटण्याचा प्रयत्न करत आहे स्थानिकांवर? स्थानिक लोक किंवा कोकणामध्ये सुद्धा किंवा महाराष्ट्रात सुद्धा आम्ही अनेक वेळेला महाराष्ट्राचे उद्योग गुजरातात चालले, महाराष्ट्राचे उद्योग अन्य राज्यात चालले, त्याच्यात सरकार काही करत नाही, ही भूमिका आम्ही लोकसुद्धा मानतो, आणि त्यामुळे कोकणामध्ये सुद्धा उद्योग वाढावे अशा प्रकारचा मत मानणारा एक वर्ग आहे, त्यांच्याकडून कोकणाचं दुर्लक्ष होत आहे, शासनाचा अशी तक्रार होती, आणि अशा वेळी काही प्रकल्प आले आणि त्या प्रकल्पाच्या संबंधी काही रिझर्वेशन असेल तर ते समजून घेणं, त्यांचा गैरसमज दूर करणं, किंवा जर दर होत नसेल आणि ते तिच्या एकंदर स्थितीला नुकसान करत असेल तर अन्य जागा बघणं, या सगळ्या पर्यायाची चर्चा ही करावी लागते, तिची केलं पाहिजे। अरविंद केजरीवाल जी ने जब वो मुख्यमंत्री थे 45 करोड़ रुपया अपने सरकारी आवास पर खर्चा किया था कोविड के टाइम पर, सर क्या कहेंगे? मुझे मालूम नहीं सर, बद्रमुख रैली को लेकर मैं इतना जानता हूँ कि केजरीवाल एक ऑनेस्ट चीफ मिनिस्टर है। सर बद्रमुख रैली को लेकर बार बार सवाल होता है, कभी किसी पार्टी का कोई बड़ा नेता मौजूद नहीं होता है, किसी पार्टी को नेता मौजूद नहीं होता, एक संशय का वातावरण निर्माण किया था। संशय का वातावरण कुछ नहीं, जब ये तय हुआ था तो हर पार्टी ने दो साथियों को मीटिंग के लिए देना ये तय हुआ था, ये तय नहीं हुआ था कि शरद पवार जाएंगे राष्ट्रवादी की तरफ से, ये नहीं तय हुआ था कि दूसरे पार्टी के तरफ से खड़गे साहब जाएंगे, तो जो दोनों ही पार्टी या तीनों ही पार्टी अपने प्रतिनिधि वहां भेजेंगे ये तय हुआ था। सर,